कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. बाळा मी काय करू रे, मी अर्जुनला म्हणली खरं पण मला अजूनही असं वाटतंय का माझाच विश्वास ढळमळीत होतो. काय करू तेच कळना मला जे कळतंय ते अजून कोणाला कळत आहे का? मला वाटतंय की तिथे चकुले काय ग तू कधी आली? हे काय आत्ताच आली की? बर, अभ्यास चालू आहे ना आणि शाळेत जातेस का? हो, तू माझं सोड, तू तुझं सांग. आणि तू बोलत काय बसलेली एकटीच? अगं कुणी नाही समजून घेतलं ना तर मी हाय समजून घ्यायला आपली दीदी. अगं एवढं काय नाही. असं कसं? आपली दीदी मी तुझी ऑफिसचीच पे नाही, मी तुझी कायमची पे आहे. मला सगळं कळतं, पाळ्याशी बोलत होतीस ना. आपली दीदी तुला असं वाटतं का तुझं बाळ जिवंत आहे? चकुले तेच कसं सांगू ते कळ ना ग. अगं तुझी चोरोटी कशी भरलेली? तेव्हा तर कसं सिक्रेट ठेवले आलं, तसं हे पण सिक्रेट ठेवते. तू सांग ना, तू नको काळजी करू. अगं तसं नाही, म्हणजे आता मी पण बराच शोध घेतलाय पण मला काहीच नाही सापडलं. पण हात ना असं वाटतंय का बाळ हाय, पण ते मी कसं सांगू तेच कळना आता. अगं आपली दीदी शोधलं नसल आपल्या दाजीपण सांगायचं का? थांब मी सांगू. नाही नाही चकुली थांब, अर्जुनला तर अजिबात वाटत नाही. काय दाजीपण वेगळं वाटतंय? आपली दीदी तुला वाटतंय ना तर बाळ नसल गेलं, कारण तू आई आहे आणि सगळ्यात जास्त आईला कळतं बाळाच. मी सांगते ना चकुले, एवढं सोपं नाही ग बाळा हे सगळं. जाऊ दे, तुला नाही कळणार. आपली दीदी मला एवढं कळतं की तुला वाटतंय ना ते असणारच. मला तर तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर. अगं तुला वाटतंय ना तुझं बाळ जिवंत आहे तर तू त्याचा शोध घे, तुला सापडल काय ना काहीतरी. तुला एवढा का ग विश्वास आहे माझ्यावर? कारण तू माझी आपली दीदी आहेस. तुला कष्ट करताना तुला अभ्यास करताना बघितलंय मी. आणि तुला माहितीये मला काय अडचण आली ना मी अशी थांबते आणि स्वतःला म्हणते ही तर आपली दीदी असते तर तिनं काय केलं असतं. मला लगेच उत्तर सापडतं आणि आपली दीदी हे एकदाच नाही लय वेळा झालंय. मला विश्वास आहे आपली दीदी, तुला वाटतंय ना तर बा असणारच. तुझ्यासारखंच माझ्यावर अजून कोणाचा विश्वास असता तर मी बोलू का दाजीबाईशी? नको बाळा, आता विषय जरा संपत आलाय. आपली दीदी मी तुझी ओरिजिनल पी आहे, मी तुला टेन्शन मध्ये नाही बघू शकत. मी बघते काय करायचं ते. अग चकुले Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.